उन स्थान पर रहे थे ओ टू कमेंट्री बॉक्स व्हाटअपली टीम ने टॉस जीते जिंकला बैटिंग करने का निर्णय घेतलेला आहे आणि सलामीची जोड़ी तुम्ही पाहताय व्हाटअपली अ संघाची मैदान मध्ये दाखल झालेली आहे अभि पाटील आणि श्रीनाथ पाटील हे दोन सलामीवीर व्हाटअपली अ संघाचे मैदानाच्या आत मध्ये दाखल झालेले आहे सामन्याला उदय सुरुवात अगस्टिन टीमचा पहिला बॉलर सागर मुंडे पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी सागर मुंडे बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय स्ट्रायकिंग लागे अभि पाटील पहिलाच बॉल अगदी व्ही शेप मध्ये खेळलाय स्टैंड एंड डिलीवर डाउन द ग्राउंड साइड स्क्रीन च्या डोक्यावरून बॉल उडवलाय अभि पाटील च्या बैट मधून येतोय खणखणीत षटकार षटकारांना स्वागत केलंय षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 6 इथे बा पडल्यानंतर सोडून देण्याचा प्रयत्न विकेट कीपरना लाईन मिस केली त्यामुळे एक रन इथे कंप्लीट केली आणि पंचांचा इशारा व्हाइट प्लस 1 म्हणजे 2 धावा स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील आणि या 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 8 पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आपण अनुभवतोय अगसन ब संघ विरुद्ध व्हाटअपली अ संघ या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे व्हाटअपली टीमने टॉस येथे जिंकलाय आणि एक धाडसी निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला बॅटिंग करण्याचा यावेळी स्पा पडल्यानंतर सरळ बीट करून चालला विकेट कीपर जाता मध्ये डॉट बॉल चांगली बॉलिंग अगदी कोण अँगल बनवून गोलंदाजी केली जाते पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल वलन घेतलाय डॉट बॉल टीमची धावसंख्या अखेर स्कोरबोर्ड वरती 8 यावेळेस गॅप मधून खेळला पटका डीप स्क्वेअर लेगला शतरक्षक आहे एक रन तर कंप्लीट झाले आणि एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या 9 हनुमान पाटील कडून श्रीनाथ साठी सुवर्ण संधी आहे लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 9 पहिलं षटक प्रगती पथावर आहे बॉलिंग मार्क वरती तुम्ही पाहताय सागर मुंडेला स्ट्राईकला आहे अभि पाटील यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील 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 आणि इथे बोट पंचांचा आकाशाकडे लेग बिफोर विकेटची शिकार LPW फलंदाज बाद चला नवीन फलंदाज आलाय भुवन पाटील इनॅट नंबर 3 मध्ये अगदी फुलटोज होता बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये डायरेक्ट पॅड वरती आदळला बॉल आणि स्ट्रॉंग अपील झाली यावेळेस बाप मटका चांगला आहे अलोंग द कार्पेट चेंडू झाला स्क्वेअर लेगला डीप मध्ये थोडीशी पंपलिंग झाली त्यामुळे 2 धाबा भुवनच्या बॅट मधून कंप्लीट झाल्या आणि या 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 11 लॉस अपन विकेट व्हाटअपली अ संघानं टॉस इथे जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे आणि आतापर्यंत धावपलकावरती धाबा आहेत 11 यावेळेस पहा विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाहीये
मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतो आणि तिथे खराब फिल्डिंग, बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार। विद्युत पुरवठा खंडित झाला होता आणि तो आता सुरू झालाय। जाऊया मॅचकडे। पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। 52 रनचं टार्गेट यावेळी बा स्वीप केला आहे, खूप चांगला फटका, पॅडल स्वीप, बॉल चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवरती 5, वडवली अ, विपक्ष आगासन ब, या दोन संघामध्ये रंगलेला हा पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहतोय। वडवली टीमनं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, 51 बनवल्या, 52 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये आगासन टीम समोर। यस स्विंगिंग यॉर्कर, खूप चांगला फट चेंडू आणि इथे मात्र क्लीन बॉल, फर्निचर दिसतो आहे, फलंदाज इथे बाद होतोय। जगदीश मुंडे, जयेश मुंडे, जयेश मुंडेला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय। दुसरा पहिला दुसरा झटका असेल, दुसऱ्या विकेटचं पतन झालंय। दोन गडी बाद फक्त 5 रन, 52 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये। या नंतरची मॅच आहे दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपल्या समोर असेल, खिडकाली वर्सेस खुटारी, दोन्ही टीमचे संघ नाही। आमचा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी यायचा आहे, आलेत का? नवीन बॅटर तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये, रुपेश मुंडे खूप चांगली बॉलिंग करतोय। जगदीश यावेळेस पास स्वीप करण्याचा प्रयत्न बीट केलाय, नटबॉलचे होते समाप्ती, चांगली बॉलिंग, निशेवरती नियंत्रण आहे, अचूक टप्पा आणि प्रत्येक बॉल मरते आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये। जगदीश या बॉलरकडून 52 बनवायचे आहेत या मॅचमध्ये आणि आत्ता मात्र सध्या स्थिती आहे आगासन या टीमची, दोन गडी बाद फक्त 5 रन। यावेळेस पास स्वीप केला तो क्षेत्ररक्षणाला बीट करून अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगला वॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। रुपेश मुंडेच्या बॅट मधून हा चौकार येतोय, खूप चांगला स्वीप, पॅडल स्वीप जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग 30 यार्ड सर्कलच्या जे क्षेत्ररक्षक आतमध्ये होते त्यानं मात्र बीट करून हा बॉल काढलाय स्क्वेअर लेगच्या वरून 4 रनसाठी। यावेळेस पुन्हा स्वीप, परंतु शॉर्ट पॉइंट लेगला चांगली फिल्डिंग, तोपर्यंत एकच रन रुपेश मेंडेला मिळेल अशा प्रकारे
ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत 2-10. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 10, अजूनही 24 बॉल शिल्लक आणि 24 बॉल मध्ये अजूनही रन करायचे आहेत 42. अगसन ब विरुद्ध OWE या दोन टीमच्या दरम्यान आपण पाहतोय की पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर OWE संघांना बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना 51 धावा OWE टीमनं बनवल्या. 52 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. विकेट अट्रिक साठी OWE किशोर पाटील यांच्याकडून प्रत्येक बॉलरला 1,000 रुपयाच कॅश प्राइज दिलं जाईल विकेट अट्रिक साठी. OWE गावचे किशोर पाटील यांच्याकडून एक पारितोषिक घेतोय बॉलर साठी. जर एखाद्या बॉलरनं विकेट अट्रिक या मॅच मध्ये घेतली तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती भूषण पाटील आणि नितीन केणी ज्या आयोजकच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांच्याकडून विकेट साठी 2,000 रुपये दिले जातील. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्सर लेग स्टिक सोडून चाललाय, एक रन मात्र कंप्लीट झाली आणि इथे मात्र पंचांचा काही निर्णय आलेला नाहीये. म्हणजेच बॅटला कुठेतरी हा बॉल ब्रश झालेला असावा नाहीये. म्हणजेच बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आली आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 11. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. बोलिंग ट्रॅक वरती भूषण पाटील तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 2 मध्ये आणि स्ट्रायकिंग इनला तिथे दीपेश मुंडे ज्याला अजूनही खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. यावेळेस पाय ते बॅटला ब्रेचल्यानंतर विकेट किपरला स्पर्श करून चाललाय शॉर्ट टर्मॅनला, खूप चांगला झेल आणि फलंदाज इथे शून्यावरती बाद होतोय दीपेश मुंडे. थँक्यू थँक्यू. चला अगस्तन टीम तुम्ही वेळ जास्त घेता प्लीज. तिसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे. चला अगस्तन टीम तुम्हाला सूचना आहे जसा फलंदाज बाद होईल लगेच मैदानामध्ये नवीन बॅट्समन उतरायचा आहे. कारण ती लाईन आखलेली आहे, एक रूपरेखा आखलेली आहे, त्याच्या अगोदर आउट होणारा बॅट्समन थांबतोय. हे कुठेतरी वाईट आहे या स्पर्धेसाठी. यावेळेस पहा इथे रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आणि पहा फलंदाज बाद होतोय. रुपेश मुंडेला जावं लागेल रनआउटच्या रूपानं. चौथ्या विकेटचं पतन, 4 गडी बाद टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती रन झालेले आहेत 11. Thank you.
थैंक यू स्वप्निल मुंडे आलाय आणि त्याच दरम्यान रोंजन गावचे सन्माननीय धीरज पाटील आणि बंटी पाटील यांचं आगमन या व्यासपीठावरती होतोय. त्यांचं मी गावदेवी चषक धरणा 2022 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. हॅट्रिक बॉल यावेळेस पाप विकेट करण्याचा प्रयत्न बीट केलाय सरळ विकेट किपर जाता मध्ये डॉट बॉल आणि साई डेव्हलपर्स अँड बिल्डर्स आहे सन्माननीय संदेश बालाराम पाटील साहेब धरणाचे आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यांचं मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. यावेळेस बॅकफुटवर जाऊन खूप चांगला फटका केला आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेस करतो परंतु शर्यत मात्र जिंकली चेंडून आणि पॉल फरार सीमा पार रन मिळतील चार आणि हा येतोय सौकार स्वप्निल मुंडेच्या बॅट मधून. या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 15. शेवटचा बॉल फुलर लेनचा समोर केला विशेप मध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पहा भरपूर वेगाने बॉल वरती आले. तोपर्यंत स्वप्नीलच्या बॅट मधून या दोन रन कंप्लीट झाल्या. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 17 धावा. आणि सुशांत झेल टिपला. हा सुशांत जर कॅच पकडली त्याच्या मुलाच किशोर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइस त्याला दिलं जाईल आणि विकेटसाठी 1000 रुपये. खेळ संपलाय 17 चार विकेट चं नुकसान झालेलं आहे. अगस्तन टीमला आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये धावांची गरज आहे 35. 18 बॉल 35 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हर मध्ये रन आले 10, दोन विकेट प्राप्त केले. दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा रन फक्त 7 खर्च केले आणि दोन विकेट प्राप्त केले भूषण पाटील. आता ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा स्वतःच दुसरं आणि सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी जगदीश पाटील आलाय. खूप चांगली बॉलिंग. पहिल्या पॉवर प्ले मध्ये महत्वपूर्ण विकेट्स ज्या विकेटची गरज होती आपल्या टीमसाठी ते विकेट मात्र प्राप्त केले जगदीश पाटीलना आणि परत एकदा कॅप्टननं मात्र त्याच्यावरती भरोसा दाखवलाय स्वतःच्या दुसऱ्या षटकासाठी. यावेळेस बापुलरलेनचा बॉल येथे पहा विकेट किपर मिस झालाय आणि तिथे फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा मिस झालाय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल म्हणजेच कमरेच्या वरती बॉलची पिचिंग वेस्ट आहे आणि हाच चौकार येतोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं बाईच्या स्वरूपामध्ये चौकार. त्यानंतर पुढचा चेंडू आहे फ्री हिट म्हणजे या बॉल वरती रन आलेले आहेत 5. टीमची धावसंख्या 5 ने पुढे जाते 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा जगदीश राईट हॅम ओव्हर द विकेट. यावेळेस फटका तर चांगला आहे गॅप मध्ये बॉल चाललाय आणि मिड विकेटला क्लिअर करणारा हॅव अन हँडसम इट्स अ मायटी षटकार. थँक्यू राहुल मुंडेच्या बॅट मधून षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 28. आणखीन एक चांगला फटका परंतु लॉंग ऑफला चर्च करतोय क्षेत्ररक्षक आणि खूप चांगलं जजमेंट तिथे पकडली कॅच आणि फलंदाजी तो होतोय बाद राहुल मुंडे पिंट
धन्यवाद धन्यवाद डीजे द साइड डेवलपर से संदेश संदेश बाराम पाटील साहब उपस्थित शुभ असे पण टॉस करणार चार ओवरची मॅच असेल महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली विरुद्ध कुटारी या दोन संघांमध्ये तर संदेश पाटील साहेबांच्या शुभ असे पण टॉस करूया दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेले आहेत महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली आणि दुसऱ्या बाजूला कुटारली मॅच चार ओवरची असेल काटा असा कॉल केलाय कुटारली संघाने आणि टॉस सुद्धा कुटारली संघाने जिंकले दोन्ही संघांना बेस्ट लक ओवर टू कॉमेंट्री बॉक्स यावेळी पाऊल हवेत होता झेल सोडला कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ इथे जीवदान दिलेलं आहे फलंदाजाला एक रन कंप्लीट झाली आणि या एक रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 29 52 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये यावेळेस पाऊल पिच बॉल होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फडल्यानंतर सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल अजूनही दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे 52 रनच लक्ष आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत अगस्टिन टीमनं धाबा बनवलेल्या आहेत 29 5 विकेटचं नुकसान फुलर लाईनचा बॉल इथे फिरवलाय गॅप मध्ये बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकार नक्कीच जबरदस्त बॅटिंग करतोय तो आगासन 20 संघाकडे 52 धावा त्यांना चेस करायचे आहेत मंगेश मुंडे यांचे आगमन झाले त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत चला एक रन कंप्लीट झालेले आहे आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 रनचं लक्ष्याचा पाठलाग चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये चला नो धरून ओव्हर झालेले आहे चला 3 षटकांचा खेळ संपला टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 34 असा 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये किती कृष्णा 18 रनची गरज आहे 12 बॉल 18 धावा म्हणजेच 9च्या सरासरीनं धावा इथे काढावे लागतील अगासन टीमला नक्कीच मॅच बॅलन्स आहे अजूनही आपण पाहिलं ना तर मॅच 50-50 आहे 12 चेंडू मध्ये 18 रन आपण पाहिलं तर 9.00 सरासरी या धावा करायच्या पुढच्या मॅचचाही टॉस झालेला आहे आणि आपण पाहिलं तर जो एक झेल ड्रॉप केला ना वडवली या संघाने तो कदाचित या मॅच मध्ये त्यांना मागत पडू शकतो उमेश सर आणि आपण पाहिलं तर आमचे मित्र किशोर मुंडे यांचे आगमन झाले एक चांगले मंडप डेकोरेशन आणि 40+ क्रिकेटचे खूप चांगले क्रिकेटर आहेत आगासनचे तर किशोर मुंडे या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत बघा आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता एक सोपा झेल ड्रॉप केलाय उमेश सर असं म्हटलं द कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असं मात्र इथे स्वतः कॅप्टन ज्याचा आज वाढदिवस आहे संदेश पाटीलने झेल ड्रॉप केलाय बघा आज झेल किती मागात पडतोय अगदी नितीन सर कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न केलाय ज्यावेळेस असे झेल होतात की ज्यावेळेस क्षेत्रक्षणाच्या मनामध्ये तसं मन एक चित्र निर्माण होतो की हा मी झेल अगदी सहज रीतीने घेईन परंतु असं घडत नाहीये अनेक स्पर्धामध्ये आपण पाहतो एक कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न आणि इथे कॅप्टननं झेल सोडलाय खरोखर तुम्ही चांगला उल्लेख केला कारण मॅचचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो या मॅच मध्ये अजूनही मॅच संपलेली नाहीये आणि जवळजवळ आगासन टीम अर्धी बाहेर गेले म्हणजे 5 गडी बाद झालेले आहेत आजा या ओव्हर मध्ये जर एखादा विकेट प्राप्त होतोय तर खरोखरच वडवली टीम या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण करेल यातील मात्र शंका नाही नितीन सर नक्कीच कारण एका बाजूला आपण पाहिला तर वडवली हे संघ भरपूर वर्षाचा अनुभव आपण पाहिला तर या संघाकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर आगासन बी संघ एक यंगस्टार खेळाडू या संघामध्ये बघा आपण केजू मुंडेला पाहत नाहीये विराज मुंडे नाहीयेत निल्सन नाहीयेत असे बरेचसे खेळाडू ते या संघामध्ये नाहीये तर एक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात अंडर 21 चे खेळाडू बरेचसे या संघामध्ये त्यामुळे मॅच रंगत राहील कारण की अंडर 21 म्हटल्या तर हे सर्व रायझिंग स्टार आहेत पुढच्या काळातील त्यामुळे ते चांगलं क्रिकेट खेळतील जरूर इथे
नक्कीच नक्की फास्ट फास्ट खेळा थोडं. चला वडवली टीम तुम्ही जास्त वेळ घेता प्लीज. पहा आयोजकाच्या माध्यमातून तुम्हाला बरोबर आम्ही सूचना करतोय प्रत्येक बॉल वरती तुम्ही वेळ घेताय कारण अजूनही तीन मॅचेस कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. तर सहकार्य करणं गरजेचं आहे या स्पर्धेला. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आणि इथे विकेट प्राप्त झाली. नितीन सर मॅच मध्ये ट्विस्ट. हॅलो धन्यवाद डीजे. नाही इथे उमेश सर सर्व काही सुरळीत सुरू होतो. अचानक 12 चेंडू 18 रनची 12 चेंडू 18 लगेच फलंदाज बाद झाल्यानंतर यायचे. मात्र समोर कॉमेंट्री बॉक्स समोर जी लाईन आहे ती तुम्हाला क्रॉसिंग कंपल्सरी नाही. नक्की तिथे आता कानी मेटिस्ट असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. की 12 मध्ये 18 करायचे होते आता 11 मध्ये 18 करायचे. 6 विकेट गेले आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. काही घडू शकते या मॅच मध्ये. येस येस आता दबाव वाढेल मी म्हणेन. काय कमबॅक केलाय. मी मगाशी चर्चा करत होतो नितीन सराबद्दल बाबतीमध्ये की एखादी विकेट या ओव्हरमध्ये प्राप्त झाली तर अगदी मजबूत पकड निर्माण करेल आणि तसंच घडतं या मॅचमध्ये. कारण वडवली टीम सहसा हार मानणारी नाही आहे. शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच दाखवते ही वडवली टीम. इथे पहा लाईन चांगली आहे. काय बॉलिंग सुरू आहे मैदानामध्ये. सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आता 10 बॉल 18 रनची गरज आहे. वा कुठे होती मॅच आणि आता मॅच मध्ये अगदी वळण निर्माण झालेलं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा श्रीनाथ. यावेळेस पहा कुटप्प्याचा बॉल पुलचा फटका. परंतु डीप मिड विकेटला एक शतरक्षक आहे तिथे प्रोटेक्शन ठेवलंय. त्यामुळेच एकच रन मिळेल आणि या एक रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती रन झालेले आहेत 35. आता येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये. अजूनही 17 रनची गरज आहे या मॅच मध्ये. नक्कीच मॅच रफ अँड टफ होईल. सिनाथकडे सुद्धा भरपूर वर्षाचा अनुभव आहे. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. या मॅचची अजून एक विकेट मिळेल सिरनाथला आणि मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी करत असताना सिरनाथ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. आता चेंडू जवळजवळ शिल्लक आहेत ते 8 आणि धावा 17 करायचे आहेत. तर पुढच्या मॅच मध्ये खुटारली संघ टॉस विन आहे. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर खुटारली संघ ज्यावेळी तुम्ही मैदानात उतराल तेव्हा तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून मैदानाच्या आतमध्ये उतरायचं लक्षात असू द्या. 7 विकेट झालेले आहेत. अगसन टीमचे 7 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. खूप चांगली मॅच आजच्या दिवसामधली. आणि खरोखरच मी श्रीनाथचं नितीन कालन सरानं खूप चांगला उल्लेख केला कारण विकेट टेकर गोलंदाज आहेत. 2 झटके दिल्यानंतर मात्र अगदी बॅकफुटवर ढकललाय मी म्हणेन अगसन टीमला. 12 बॉल 18 ची गरज होती आणि काय गोलंदाज. मी मगाही उल्लेख केला सिरनाथकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि आता मात्र यापुढे प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हनुमान पाटील यांच्याकडनं वडवली या संघासाठी 8-17. यावेळेस पहा कोलवर टप्प्याचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॉलची कट लागल्यानंतर बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट. वा काय क्षेत्ररक्षणाची दर्जा स्टँडर्ड. डीप मधून अगदी भरदा वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळे एकच रन कंप्लीट झाली आणि या एक रनच्या आता मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 36. आता येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये अजूनही 16 रनची गरज आहे. 7 बॉल 16. इथे पहा चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती आणि विकेट किपरचं मी कौतुक करेन. अगदी क्लोज विकेट किपिंग. पडल्यानंतर जगदीश पाटील चांगली विकेट किपिंग करत आहेत. ओव्हरची झाली समाप्ती. श्रीनाथचं मी कौतुक करेन. आता 6 बॉल येणारे असतील आणि धाबांची गरज आहे 16. काय म्हणाल नितीन सर मॅच कुठे आहे. नक्की सर्वप्रथम तर मी वडवली ए संघाला एकच सूचना करेल की आपण फास्ट खेळा जेणेकरून आमचा वेळ वाया जाणार. नक्कीच हेच तर वैशिष्ट्य आहे. ज्यावेळी वडवली गाव हे डोळ्यासमोर नक्कीच चेंज द गेम. वडवली बी संघ आहे. हा वडवली ए संघ तुम्ही पाहतात. त्यानंतर
हर्ष इलेवन वडोली सी संघ या एकाच गावामध्ये उमेश सर तीन संघ आहेत आणि तिन्ही असे संघ आहेत की शेवटपर्यंत मॅच सोडत नाही. यस, आणि क्रिकेटमध्ये असं तर असतं नितीन सर, तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल आणि मेहनत करण्याची क्षमता असेल तर तो जो खेळ असतो तो अगदी यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकतो. आणि पहा इथे वडवली टीम आपली चिकाटी, आपली मेहनत आणि आपला आत्मविश्वासानं या मॅच मध्ये खेळत असताना. नक्कीच, आता वडवली ए बी सी तुम्ही पाहतात, मात्र आता वडवली 40+ संघ सुद्धा तुम्हाला इन एक्शन मध्ये दिसणार आहे. कल्याण ग्रामीण चे जे असोसिएशन आहे त्यामध्ये आता नवीन एक संघ ऍड झालाय, वडवली 40+. म्हणजे चार संघ प्रस्थापित झालेत एकाच गावामध्ये. साबॉल 16 तुम्हाला आठवत असेल T20 जो सामना भारतीय संघ पाकिस्तान या टीम मध्ये टीमच्या विरोधामध्ये लढत होता, विराट कोहली होता साबॉल मध्ये 16, अशी परिस्थिती आहे. काय म्हणाल नितीन सर या बाबतीत? नक्कीच, इथे मात्र थोडेसे आगासनचे विकेट जास्त गेले, 7 विकेट गेलेत. मतलब क्रिकेट आहे, क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तो पर्यंत कोणतेही भाकीत करणं चुकीचं आहे. गणेश मुंडेकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक बेस्ट बॉलर बाईक या गोलंदाला फलंदाला मिळाली होती. यावेळेस पा पुलटो जाणी डोक्यावरती हात मारतोय, स्वतःवरती नाराज आहे. मध्ये यावेळेस पाच टॉप एज, परंतु तिने क्षेत्ररक्षक कुणी नाही आहे. नो मॅन लँड मध्ये बॉल पडला, नंतर मात्र बॉलला कॅरी केला जातोय, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केलेले आहेत. आता येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. नाही उमेश सर, भारत पाकिस्तान T20 मॅचचा तुम्ही उल्लेख केला, मात्र तिथे भारतीय संघाला 3 मध्ये 13 करायचे होते. विराट कोहलीच्या बॅटमधनं षटकार आला आणि तो षटकार मात्र तो चेंडू पंचांनी नो घोषित केला होता. इथे 5 मध्ये आपण पाहिलं तर 13 करायचे, 4 चेंडू मध्ये. पाच बॉल मध्ये 13 करायचे आहेत. इथे पहा क्लीन बॉल, फलंदाज बाद, 8व्या विकेटचं पतन. आता फक्त 2 लाईफ लाईन नितीन सर आहेत आगस्टन टीम कडे. काय म्हणाल? हॅलो, नाही नक्कीच, आता चेंडू शिल्लक आहे, 4 धावा करायचे, 13-8 विकेट गेलेत. थोडस आता आव्हान कठीण होत चाललंय, मात्र क्रिकेट आहे. मग असे नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला. मॅच सोफी होती, मात्र थोडीशी खाई दाखवली इथे टीम आगसन बीने. हेच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर मुंडेला तुम्ही पाहताय, परंतु मग अशी एक मॅच अशीच झाली होती नितीन सर, खुटारे टीमच्या त्या फलंदाजानं काही स्लॉक्स हिटिंग केले होते आणि तो 2 बॉल मध्ये सामना संपवला. 3 बॉल मध्ये 10 करायचे होत्या. नाही नक्कीच, नीरज मात्रे होते ते आणि त्यांच्याकडे आत्मविश्वास होता, मात्र ते स्ट्राईक साठी तडफत होते. जेव्हा त्यांच्याकडे स्ट्राईक आली मॅच त्यांनी फिनिश केली. परंतु आता इथे 3-13, परंतु कुठल्या टीमचे वाजतील हे सांगणं कठीण आहे.
माफ करा, 4-13 आहेत, 4-13 म्हणजे पहिला बॉल नो होता, 4 बॉल 13 राऊंड। सागर मुंडे ऑन स्ट्राइक, फुलार्देनचा बॉल समोर गेले, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आकेने तिथे खूप चांगला झेल टिपला फलंदाज बाद, शेवटची विकेट बाकी आहे अगस्तन टीमची, शेवटची लाईफ लाईन, येणारे 3 बॉल आणि 13 करायचे आहेत। चला बॅट्समॅन लवकर पाठवा, धन्यवाद डीजे। नाही इथे आता विराट कोहलीलाच यावं लागेल, कारण 3 मध्ये 13 करायचे आहेत आणि जोडी शेवटची आहे मैदानाच्या आतमध्ये। प्रत्येक विकेट साठी बघा हनुमान पाटील यांच्याकडे 100 रुपये आहेत वडोली ए संघासाठी। येस, शेवटची जोडी मैदानामध्ये आहे, 3-13 ची गरज आहे आणि रोनव मुंडे नवीन बॅट्समॅन, परंतु रोनवला तर विराट व्हावं लागेल। 3 बॉल 13 रन, हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये। किशोर पाटील जे वडवलीचे आहेत त्यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येतील। हॅट्रिक बॉल आहे मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊ द्या या बॉलसाठी। या बेळेस पाप पडल्यानंतर थोडासा बाहेर बोलायला पंच सांगतायत, व्हाईटची खून करतायत आमच्यापर्यंत। आता सामना अगदी लांबलीवर चाललाय, 3 बॉल मध्ये 12 म्हणजे 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकावे लागतील किंवा 3 बॉल मध्ये 2 षटकार, कारण कंपल्सरी टार्गेट चेस आहे। यावेळेस फटका तर चांगला आहे, क्रिकेटचा अगदी सुरक्षित फटका, बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या बाहेर, चौकार। हॅलो, नाही आता पुन्हा कहाणी मी ट्विस्ट आहे, कारण 2 चेंडूमध्ये आता 8 करायचे आहेत, काही घडू शकते। येणाऱ्या चेंडू 2 आल्या तर शेवटच्या चेंडू ते षटकार मारूनही सामना आगासन बी संघ जिंकू शकतो, काय होऊ शकतं, क्रिकेट आहे। नक्कीच नक्कीच, शेवटचा बॉल तोपर्यंत पडत नाहीये, तोपर्यंत क्रिकेटचं बाकी करणं मूर्खपणाचं आहे। रोनव मुंडेच्या बॅट मधून 1 चौकार आलाय आणि मी मगाशीच म्हटलं कि रोनवला आता नाव चेंज करावं लागेल, विराट कोहली बनावा लागेल, कारण 2 बॉल आणि 8 रनची गरज आहे या मॅच मध्ये। कंपल्सरी टार्गेट चेस हा स्पर्धेतला नियम, म्हणजे 2 चौकार किंवा 1 षटकार 2 धावा। इथे और पिच बॉल होता, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, विकेट किपर न लाईन मिस केली, बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि अशा पद्धतीनं शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे, 1 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे। कंपल्सरी चषिंग, चला वडवली टीम फिल्डिंग लावून घ्या, 1 बॉल 7 रन, 1 बॉल 7 रन। अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो, ह्या बॉल वर जर व्हाईट मिळाला, नो बॉल पडला तर अशा उम्मीद होतील आगासन टीमच्या। शेवटचा बॉल पिंडे पाटील ऑन मार्क, 1 बॉल 7 रन आणि स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी तयार आहे रोहन मुंडे। चला 1 बॉल 7 रन, यावेळेस फटका तर चांगला मारलाय, परंतु जाईल रोहन मुंडेच्या बॅट मधून षटकार, वा। सामना जरी हारला तरी प्रेक्षकांची मन मात्र या स्ट्रोकने जिंकलेली आहेत, 1 धावानं हा सामना गमावलाय आगासन टीमनं। वेल प्लेड आगासन, खूप चांगला संघर्ष तुमचा राहिला आणि नक्कीच, कारण की कुठेतरी गणेश मुंडेला जे 2 फुलटॉस सुरुवातीला मिळाले ना, त्याच्यावरती मोठ्या फटका यायला होता, आणि इथे ज्या फलंदाने षटकार ठोकला त्याला स्ट्राईक सुद्धा जास्त मिळाले नाही। आणि बघा चेसिंग कंपल्सरी, हस्तांदोलन करायचंय, लाईनअप करा आगासन बी,
चला कुडाली संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली संघाला आणि महेश पाटील प्रतिष्ठान खिडकाली संघ या स्पर्धेच्या सुपर फोर मध्ये फायनल मध्ये जातोय। तर या स्पर्धेचे आयोजक नितीन केनी यांच्याकडून सर्व खेळाडूंना 12 खेळाडूंना टी शर्ट पुरस्कृत केल्या जातील। खिडकाली संघाचे आपण पाहिले तर मार्गदर्शक सुमित पाटील उर्फ काळू म्हणजे मेंथॉल आहेत मला वाटतं कोच आहेत आणि ते एका धावेने मॅच जिंकली आहे त्याचं कारण चेसिंग कंपल्सरी उमेश सर हे